today is day 2 in Phuket. Already आमचं हॉटेल तर माहिती आहे सवाडी पटॉम. की पहिले तर बाइक रेंट करायची आहे आणि मग विल लुक अराउंड की काय काय आम्ही बघू शकतो. वन इज बुद्धा ना, बिग बुद्धा आणि वॅटखाव एक टेम्पल आहे. सो बघूयात आता बाईक कुठून आपण रेंट करतोय आणि मग त्याप्रमाणे पुढं प्लॅन करूया. चलो लेट्स गो. सो आम्ही ही बाईक फायनल केली आहे आणि नवीनच आहे. मी शूट पण करून घेतलं. शूट खूप इम्पॉर्टंट आहे कारण मे बी काय प्रॉब्लेम असेल आधीपासून बाईकमध्ये तर आपल्यावरती क्लेम नको यायला. तर ही बाईक फायनल केली आहे. त्याने आता ऑलमोस्ट 12 वाजून गेले तर आम्ही नाश्ता बनवतो असंच काहीतरी. पण परत आम्हाला इथे एक बॉम्बे किचन स्टोअर म्हणून दिसलं की ज्याच्यात इंडियन फूड होतं. मग विचार केला की आपण जेवणच घेऊयात म्हणजे परत फिरायला आपण पळून गेलो. हे रेस्टॉरंट बांगला रोड वरच आहे आणि फूड लुक्स यमी. चांगलंय चव. हा चव चांगली आहे. ओके सो आपण भेटूयात नेक्स्ट डेस्टिनेशनला. बाय. बाजूलाच अशी आपली समुद्राच्या बाजूनी हा रस्ता. हा बाजूचा जो दिसतोय ना समुद्र आहे. रस्ते एकदम कर्वी आहेत. बाईक चालवायला खूप म्हणजे खूप जास्त मजा येते. खूप मजा येते, खूप मजा येते. आणि बाजूलाच वगैरे समुद्र इकडे आता करॉन बीचच्या इकडे आहे आणि भरपूर गरम होत होतं त्यामुळे सुमेधानी काय पायनॅपल ना पायनॅपल मिल्कशेक घेतलाय. मिल्कशेकच आहे ना सुमेधा. पायनॅपल शेक. पायनॅपल शेक घेतलाय. मित्रांनो आम्ही आता बिग बुद्धाच्या मागे उभे आहोत. बिग बुद्धा हे फुकेट टाउन मध्ये येतं आणि आमचं जे बीच आहे पॅटॉम बीच त्याच्यापासून अराउंड 22-25 किलोमीटर्स लांब आहे. या बीच स्पेसिफिक बीच बुद्धासाठी कुठली एंट्री फीज नाही. जसं तुम्ही इकडे बघू शकता इकडे फ्री एंट्री आहे, फ्री पार्किंग आहे. बट येताना जे काही व्ह्यूज होते ते ऑसम होते आणि प्रत्येक पॉईंटवरून सी व्ह्यू दिसत होता, बीचेस दिसत होते कारण ह्याच्या पूर्ण बाजूनी बीचेस आहेत. सो व्ह्यूज तरी भारी आहेत. लेट्स सी आता वरती गेल्यावर वरचे खुश असते मला. सो फायनली आपण बिग बुद्धाच्या इथे आलेलो आहोत आणि भरपूर बऱ्यापैकी गर्दी आहे. तर आपण जाऊन एक्सप्लोअर करूयात की ऍक्च्युअली म्हणजे जवळून कसं दिसतंय. आम्हाला उशीर झाला. 5 वाजता हे टेम्पल बंद होतं. आता ऑलरेडी 5 वाजलेत बट स्टील एवढं लांब आलं तर म्हटलं बघूनच घेऊयात. सो मस्त टेम्पल आहे. Thank you.
हे जे मंदिर आहे हे दोन जे मॉन्ग्स आहेत त्यांना डेडिकेट केलेलं आहे. या टेम्पलचं ॲक्च्युअल नाव वॅट रारारामम आहे आणि इथली लोक त्याला वॅट चलॉंग म्हणतात कारण या डिस्ट्रिक्टचं पण नाव वॅट चलॉंग आहे. हे टेम्पल ॲक्च्युली टू मॉन्ग्स आहेत त्यांना डेडिकेटेड आहे. ह्या टू मॉन्ग्सनी जेव्हा चायनाचा 1876 रेबेलियन झालं होतं आणि त्यांचा अटॅक झाला होता थायलंडवर, त्याला विरोध करण्यासाठी इथल्या लोकांना यांनी लेड केलं होतं आणि त्यांना मेडिसिन्स वगैरे बनवून दिले होते. अदर दॅन दॅट इकडे जास्त गर्दी नाही आहे कारण की मोस्टली लोक जे फुकेटमध्ये येतात ते बीचेस एन्जॉय करण्यासाठी येतात, ना की टेम्पल व्हिजिट करण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे जे बँकॉकचे जेवढे पण टेम्पल्स होते त्यांना एंट्री फीज होती, बट ही इकडे एंट्री फीज काय नाही आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे. बट ह्याचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे, खूप शांत आहे आणि टेम्पलचं जे स्ट्रक्चर्स आहेत ते पण खूप छान आहेत. सो ऑल इन ऑल इट इज वन ऑफ द बेस्ट प्लेस टू व्हिजिट इन फुकेट. व्ह्यू पॉइंटला चालतोय, पूर्ण बीचच्या बाजूला सुंदर वाईब आहे, खूप भारी वाटतं. अजिबात गरम नाहीये, थंड वारं म्हणतोय, एकदम शांत, सिटी एक नंबर आहे. आता आम्ही एका व्ह्यू पॉइंटला आलोय आणि आम्ही सनसेट मिस केलाय, बट एनिवेज इथला व्ह्यू अजून पण खूप छान आहे. मला दाखवा, जस्ट सनसेट होतोय, मिस नाही झाला आमचा, बट हे बघा झूम मध्ये ऑब्व्हियसली एवढं छान नसेल दिसत, बट व्ह्यू असं आहे की आम्ही डिस्क्राईब नाही करू शकत आणि ते इथे दिसत पण नाही ऍक्च्युली नीट. है ना सुमेधा, व्ह्यू जो आहे ना व्ह्यू तो बेस्ट व्ह्यू आहे, खूप भारी, बट इट इज व्हेरी नाईस. सुंदर सनसेट झालेला आहे, इतकं भारी वाटते काय सांगू. ढगांचा कलर बघा आणि त्याची झाडं, प्रेम आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, हे फिफी आयलंडची टूर, व्ह्यूज आर अमेझिंग आणि इतका भारी व्ह्यू आहे ना. सो इट इज ब्लॅक, व्हाईट, व्हाईट, गुलाबी, गोल्डन, गोल्डन टोन.